म्हणून ते म्हणाले नॉन लिटरेट. 0 ते 6 वयोगट ह्यांनी बाजूला काढला. काढता काढता गमतीशीरपणे त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये काहीतरी भयंकर घडतंय. आणि काढताना त्यांनी नुसतीच आकडा काढला नाही तर मुलगा एका मुलगी हेही लिहिलं. आणि सेन्सस इंडियाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदी लापता लडकिया किंवा मिसिंग गर्ल्स रिपोर्ट जारी झाला. आत्ताचे आपले जे सचिव आहेत, मुख्य सचिव महाराष्ट्राचे डॉक्टर जयंतीलाल बांठिया, हे त्यावेळेला सेन्सस इंडियाचे रजिस्ट्रार जनरल होते. अतिशय संवेदनशील माणूस आहे. त्यांच्याबरोबर अनेक व्यासपीठांवरती या विषयावरती आम्ही बोललेलो आहे आणि या माणसांनी ती संवेदनशीलता दाखवली म्हणून इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीचा रिपोर्ट जारी झाला. काय म्हणतो हा रिपोर्ट? हा रिपोर्ट असं म्हणाला की हा बिमारू राज्यांचा प्रश्न नाही. कारण नेहमी आपल्याला सवय काय आहे, कुठलाही सामाजिक प्रश्न निर्माण झाला की आपल्याला सवय आहे आणि ते काही अंशी खरं पण आहे की हे ग्रामीण जनतेमुळे झालं, हे गरिबांमुळे झालं, हे अशिक्षित लोकांमुळे झालं आणि हे खालच्या जातीतल्या लोकांमुळे झालं. खालच्या जातीतल्यांना वर आणा, ग्रामीण जनतेला जरा शहाणं करा, सगळ्यांना शिकवा, गरिबी हटवा, मग सगळं आलबेल होईल असा एक आपला समज आहे. त्यांनी पहिल्यांदा या समजाला धक्का दिला. त्यांनी असं सांगितलं बिमारू राज्यांचा हा प्रश्न नाही. म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तुम्ही ज्यांना तथाकथित मागास राज्य म्हणता त्यांचा हा प्रश्न नाही. राजस्थानचा पण नाही. राजस्थानचा प्रश्न इन्फेंटिसाईड आहे, म्हणजे बालिका हत्या, हा आजही राजस्थानचा प्रश्न आहे. पण इन्फिटिसाईड किंवा गर्भलिंग निदान होऊन होणारे गर्भपात हा राजस्थानचा प्रश्न नाही, म्हणजे त्यावेळेला नव्हता, आजही तो राजस्थानामध्ये खूप, राजस्थान आपल्यापेक्षा पुढे आहे या बाबतीत. हा पहिल्यांदा सगळ्यात गंभीर प्रश्न कुठे आहे, जिथे डेव्हलपमेंट इंडेक्स उत्तम आहे, त्या 1 नंबरला पंजाब, 2 नंबरला हरियाणा, 3 नंबरला दिल्ली, 4 नंबरला गुजरात, 5 नंबरला तमिळनाड आणि 6 नंबरला महाराष्ट्र. 2001ची जनगणना असं सांगते. महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न गंभीर कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न मराठवाड्यामध्ये, कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये गंभीर नाही, तर हा प्रश्न मराठवाड्याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये गंभीर आहे. ज्याला आम्ही शुगर बेल्ट आणि मिल्क बेल्ट म्हणतो, ते सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, जळगाव, नगर आणि औरंगाबाद आणि पार्ट ऑफ उस्मानाबाद याच्यामध्ये हे जेन्युसाईड घडत आहे. काय राज्यांचं या जिल्ह्यांचं वैशिष्ट्य सांगितलं त्याने? 76% सोनोग्राफी मशीन्स या जिल्ह्यांमध्ये धंदा करतात. हा शब्द जरा कानाला काही डॉक्टर्स लोकांना चालणार नाही, पण मला हे सांगितलं पाहिजे की याला धंदाच म्हटलेला आहे. आणि तो ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी मुलींची संख्या भयावह पद्धतीने कमी झाली. त्यामुळे जे मागास राहिले, तो गडचिरोली असेल, नंदुरबार असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, आजही बायका जिवंत आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुमच्यासाठी मी चर्चेला मुद्दा ठेवणार आहे. तुम्हाला याच्यावर चिंता करायची आहे, चर्चा पण करायची आहे आणि निर्णय पण करायचा आहे. तुम्ही विकास कशाला म्हणणार? तुम्ही विकास कशाला म्हणणार जर पंजाब, हरियाणा सारख्या विकसित राज्यांमध्ये, जिथे GDP वरती असतो, पर कॅपिटा इन्कम उत्तम असतो, इरिगेटेड लँड असते, नगदी पिकं असतात, वरच्या जातीचे लोक असतात, हुंडा देण्याघेण्याचे प्रचंड संख्या असते, अशा राज्यांमध्ये जर मुलींची संख्या कमी होणार असेल की जिथे बायकांना एलिमिनेट केलं जाणार आहे, तर अशा विकासाला आम्ही विकास म्हणणार का? हा खरा सवाल आहे. आणि हा सवाल मांडला गेला आणि 2000 साली महाराष्ट्रातल्याच मासूम आणि सेहत नावाच्या संघटना सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका घेऊन गेल्या. तब्बल 1.5-2 वर्ष जनहित याचिका चालली आणि कायद्याचं नावासहित अनेक गोष्टी बदलल्या. आणि त्या बदलल्या म्हणूनच मी आज तुमच्यासमोर उभी आहे. नाहीतर मी वकिलीचं शिक्षण पूर्ण 92 साली केलं, त्याच्यानंतर तब्बल 2005 सालापर्यंत मी एकही स्ट्रिंग ऑपरेशन करू शकले नाही, कारण कायदा अडचणीचा होता. कायद्याचं नाव बदलून झालं PCPNDT, प्रीकन्सेप्शन अँड प्रीनॅटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स ऍक्ट. हे जे मशीन आलं किंवा जे नवीन येऊ घातलेली टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आणि रिसर्च जिथेपर्यंत लांब जाणार आहे त्याच्याही एक पाऊल पुढे कायद्याने गेलं पाहिजे अशा पद्धतीचा हा कायदा आहे. आणि तो कायदा जाणीवपूर्वक स्वयंसेवी संस्था, संघटना आणि डॉक्टरांच्या
कॉन्ट्रीब्युशन मधून बनवला गेला आणि कायद्याचं नाव झालं गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा 2003. तुम्ही म्हणाल गर्भधारणापूर्व ही भानगड काय आहे? गर्भधारणा झाल्यानंतर सोनोग्राफीवरती मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने बाळाचं भलं ऐकणं नाही, चांगलं आहे वाईट आहे बघता बघता मुलगा मुलगी बघून मुली संपवल्या, म्हणून आम्ही म्हणायला लागलो की हे टेक्निक रेग्युलेट करा. गर्भधारणापूर्व ही भानगड काय आहे हे पण आपल्याला आता समजून घ्यावं लागेल, कारण तो धोका लांब राहिलेला नाही. तो पुण्यात आला, तो कोल्हापुरात आला, तो औरंगाबादमध्ये आला, तो लातूरमध्ये कदाचित पोचला पण असेल. इनफर्टिलिटी सेंटर, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर नावानी ज्या ठिकाणी हे कामकाज चालतं त्या ठिकाणी ह्याचा धोका संभवतो. काय आहे हे? टेस्टी बेबी करत असताना त्यांनी असं सांगितलंय गर्भपाताचं पातक तुमच्या माथी येणारच नाही, तुम्हाला फिटस डिस्ट्रॉय करायला कुत्र्याला खायला घालायची भानगडच नाही, तुमचं काम त्यांनी सोपं केलेलं आहे. टेस्टी बेबी करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गर्भाच्या लिंगाचं निर्धारण हे बाई करत नाही, बाईचं बीज करत नाही. पुरुषाकडून X आला तर मुलगी होते, पुरुषाकडून Y आला तो मुलगा होतो. पुरुषाचाही त्याच्यावर काही कंट्रोल नाही, ती निसर्गाची किमया आहे. पण त्यांनी असं सांगितलं प्रयोगशाळेमध्ये वीर्य जर परीक्षा नळीमध्ये घेतलं आणि ते जर हलवलं तर Y इज लाइटर, X इज हेवी आणि वी विल पिक Y, वी प्रॉमिस यू बॉय, असं Y आणि बॉयचा ते जुळवून लंडन डेडलाईनवरून याहू गुगल आणि याच्यावरती नेटवरती त्यांनी जाहिराती टाकल्या. आणि जाहिराती टाकणारे डॉक्टर कुलाब्यात बसतात, पनवेलमध्ये बसतात, दिल्लीत बसतात आणि पुण्यात बसतात. जाहिरात कुठून टाकली? लंडन डेडलाईनवरून टाकली. आम्ही सध्या याहू आणि गुगलच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात भांडतोय की लॉ ऑफ द लँड त्यांना फॉलो करायला लावा. असल्या जाहिराती आमच्या साईटवरती दिसता कामा नयेत, आमच्या नेटवरती दिसता कामा नयेत. आणि त्याचा दर किती चालला? 1.5 लाख रुपये दर चाललेला आहे. अजून त्यातलं स्टिंग ऑपरेशन आम्हाला जमलेलं नाही, कारण 1.5 लाख रुपये देणारा कोणी भेटत नाही. 5-10 हजार, 25-30 हजारपर्यंत आम्ही चालवलं, आता 1.5 लाख देणारा कोणी भेटत नाही. आणि अशा पद्धतीने गर्भधारणा केल्यानंतर बाईच्या पोटात तो, कारण तुम्हाला माहिती आहे सरोगसी करावे लागते जन्माला येण्यासाठी का विना, अजून तरी ह्या बाईचाच गर्भाशय लागतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये ते सोडतात. आणि सोनोग्राफीत जर मुलगी दिसली तर ती पाडतात, त्याचे 70,000 घेत आहेत. परत एकदा हा सगळा प्रयोग 1.5 लाख रुपये घेऊन केला जातो. नजीकच्या काळामध्ये जेनेटिक काउन्सिलिंग लॅब आणि जेनेटिक काउन्सिलिंग सेंटर्सच्या संदर्भाने जर आम्ही कायद्याचा वचक वाढवला नाही तर हळूहळू सोनोग्राफीचा धोका टळेल, पण प्रयोगशाळेचा धोका वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याची सुरुवात पुण्या मुंबईमध्ये कोल्हापूरमध्ये ऑलरेडी झालेली आहे. आणि नजीकच्या काळात आम्हाला याच्या विरोधातही लढावं लागणार आहे. कारण एका ताई अगदी नेमकेपणाने म्हणाले, एका विकृत मनोप्रवृत्तीच्या लोकांच्या हातामध्ये जर टेक्नॉलॉजी दिली तर त्याचं काय वाटोळं होऊ शकतं त्याचा नमुना आम्ही गेल्या 30 वर्षात दाखवलेला आहे. गेल्या 30 वर्षात ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजीचा गैरवापर आम्ही इथे केलेला आहे, आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की आमच्यातला सगळ्यात हुशार माणूस हे करतोय. मला काहीतरी 80% वगैरे मार्क होते, माझ्या बहिणीला 95% मार्क होते. मिरज मेडिकल कॉलेजमध्ये तिला ॲडमिशन मिळाली, ती MD मेडिसिन झाली, ती त्याच्यातही सोलापूरमध्ये शिकली आणि अव्वल आली. त्यामुळे आमच्या घरातला सगळ्यात हुशार माणूस डॉक्टर होतो. आणि या देशातल्या सगळ्यात हुशार माणसांनी या देशातले कायदे कसे कोळून पिता येतात त्याचा नमुना आम्हाला दाखवलेला आहे. मला फार गंमत वाटते, माझी डॉक्टर मैत्रीण सगळं तिकडे करते आणि मग ती नंतर सगळे पैसे गोळा करून युरोप बघायला जाते. आणि युरोप बघून आल्यानंतर ती CD बनवते आणि मला म्हणते वर्षा कधी येतीस बघायला, माझी CD बघायला ये. मग तिथं जाऊन बसलं की तिकडनं आणलेल्या वस्तू, तिकडच्या ते सगळ्या गोष्टी, मग ती CD, असं सगळं आम्ही ते बघतो कौतुकाने. त्यांचं हे सगळं करून पैसे गोळा करून तिकडे जातात आणि मग ते सगळं दाखवतात आणि दाखवल्यावर म्हणतात बघा बघा म्हणतात त्यांच्याकडचा बॉबी किती तत्पर आहे. म्हणलं आमच्याकडचा डॉक्टर जिथं तत्पर नाही कायदा चालवायला, तिथं आमचा बॉबी कसा काय तत्पर व्हायचा? हां,